अहो सर्वश्रेष्ठ स्थान तेवढ्यासाठीच माझ्या संतांना दिले, म्हणून संत माझे सांगतात पवित्र अशी तुळशीची माळ घाला. बरं, तुम्ही म्हणणार मग काय फायदा? साधं उदाहरण देतो तुम्हाला, एखाद्या नगरपालिकेने मोहीम काढली कुत्री पकडायची, बघा गाडी आली त्यांची आणि कुत्री पकडायला सुरुवात केली, 1, 2, 3, 4, 5, 25 कुत्री पकडली, आणि एक कुत्र पकडायला कर्मचारी गेला तर त्याच्या गळ्यात पट्टा होता. साहेबांना सांगितलं त्याला पकडू नका, का? त्याच्या गळ्यात पट्टा आहे. मग पट्टा असल्यावर काय? त्याला कोणतरी मालक आहे, म्हणून त्याला पकडू नका. म्हणजे पट्टा असल्यानंतर त्या मुख्या जनावराची सुद्धा परीक्षा होत्या, त्याला मालक म्हटलं जातं आणि त्याला बाजूला केलं जातं. तसं हे जर लायसन आपलं जर असलं नाही का तुळशीच, तर मरताना सुद्धा म्हणतात माळ आहे ना जाऊ दे. मरताना सुद्धा देह पवित्र केलाय माझ्या संतांनी, सोना असू दे की गळ्यात सोना असू द्या, ठेवतोय का कोण? माणूस आपल्या इच्छेप्रमाणे वागतोय. बरेच लोक असे करतात, चहाच्या कपात जरी माशी पडली ना कप ओतून टाकते दुसऱ्या मागवते, होय की नाही? तीच माशी कप भर तुपात पडली काय करतो सांग का? हा तूप टाकतो काय? काय करतो? माशीच तेवढी काढतो. बघा मग कप भर चहा आहे त्यात माशी पडली तर चहा ओतून देतोय, आणि त्या कप भर तूप असेल ना त्या तुपात माशी पडली तर माशी काढून टाकतोय. त्यामुळं आपण आपल्या पद्धतीने विचार करतोय, आपण ज्या दिवशी संतांच्या पद्धतीने विचार करेल ना तेव्हा आपला नरदेह सार्थकी लागला असं होईल. विठ्ठल 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 काय वेळेला असं वाटतं ना मन अतिशय खिन्न होतं. परवाच्या घडलेल्या घटना बघा ना, अरे कसला आदर्श घेतोय आपण, कुठं निघालाय समाज? याच पावन आणि पुण्यभूमीमध्ये आया बहिणीची आबरूची लपतर वेशीवरती टांगली जात होती, म्हणून छत्रपती शिवरायांना आई जिजाऊन सांगितलं, शिवबा तुला स्वतःच राज्य निर्माण स्वतः करावं लागेल, अरे हिंदू स्वराज्य निर्माण करावं लागेल, मराठ्यांचं राज्य निर्माण करावं लागेल. कशासाठी? असं बघाय, असं बघण्यासाठी. किती वाईट अवस्था आहे सांगा ना. आणि रावणानं सांगितलं, मंदोदरी माझा देव शंकर आहे आणि शंकराचा देव प्रभू रामचंद्र आहे, मी शंकराला प्रसन्न करून घेऊ शकलो, सहस्र सुवर्ण कमल मी दररोज वाहत होतो शंकराला शिवलिंगाला, एक एक कमल कमी पडलं, माझं एक शिर कमल, 10 तोंडातलं एक शिर कमल मी वाहिलं आणि शंकर मला प्रसन्न झाले. पण माझा देव महादेव आहे, महादेवाचा देव प्रभू रामचंद्र आहे, त्याला प्रसन्न करून घेणं एवढं सोपं नाही, म्हणून म्हणून माझं अखंड कुळ रामाच्या चरणावरती मला व्हायचं आहे, सहस्र शिर कमला मला देवाच्या चरणावरती व्हायचं आहे. त्यात खरसू काय ग? तुला कळलं नाही, हा बिभीषण त्याला राज्य पाहिजे म्हणून तो रामाच्या पार्टीत गेलाय, आणि मला रामाबरोबर 2 हात केल्याशिवाय, रामाला इकडे आणल्याशिवाय, माझं अखंड कुळ देवाच्या चरणावर वाहिल्याशिवाय मला मोक्ष प्राप्ती नाही. पुंडलिक जय. यात सुख आहे. पहिलं सत्ययुग होतं, पुन्हा त्रेतायुग आलं, पुन्हा द्वापार युग, आताचं कलियुग, सुरुवातीचं युग सत्ययुग, जिथं हजारो वर्ष लाखो वर्ष कार्यकाल असायचा. त्यानंतर त्रेतायुगामध्ये 11,000 वर्ष प्रभू रामचंद्राने राज्य केलं, त्यानंतर द्वापार युगात श्रीकृष्णानं 125 वर्ष राज्य केलं. बघा मग ज्या काळात लाखो वर्ष जिने राज्य केलं ती आदिमाया आदिशक्ती कशावरती बसलेली आहे? वाघावर. हातात काय आहे?
त्रिशूळ आहे, राक्षसांचा संहार केला. ब्रह्मा विष्णू महेश तीन देवांचं पण काय चाललं नव्हतं, अराजकता माजली होती. कारण प्रत्येक युगाचा अंत असाच झालाय राक्षसांचा शेवट करून. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युतामणि धर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहं. मग पहिलं असणार युग देवांचं चाललं नाही, जे पुरुष म्हणत होते का नाही, ब्रह्मा विष्णू महेश नाही चाललं, सगळीजण गेली तर जगदंबेच्या पाया पडाय, काहीतरी मार्ग काढा म्हणून ती आदिमाया आदिशक्ती आली आणि महिषासुर मर्दिनीनं वध केला त्या राक्षसांचा. एवढी ती शक्ती आहे, ताकदवान आहे. तसाच प्रतिकार करायला शिका ना. आता पोरी क्वारीला निघाल्या ना, त्यांच्या पिशवीत चटणीची एक पुडी बांधायची आणि द्यायची. हा टाका ना, काय फरक पडतो, एवढी एवढी चटणी घ्यायची, प्लास्टिकच्या पिशवीत टाकायची, गाठ मारून ठेवा म्हणायचं, राहू दे बाकीचं काय. पाकच लय अंगावर तर भरलं बुकात टाकरात शो. मुलींनी मजबूत बना. कीर्तनातनं आम्हाला संदेश हाच नेमका द्यायचा आहे, लक्षात घ्या. नारी शक्ती आमची मजबूत बनली पाहिजे. हा, ती स्वतः सक्षम झाली पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वाचवायला माणसं असतीलच असं नाही, तुमच्याकडे स्वतःकडे सुद्धा काहीतरी कौशल्य तुम्ही निर्माण केलं पाहिजे. असो, काय हरकत नाही. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, माझे गुरुवर्य नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराजांच्या चरणी, आई जगदंबा चिलाई मातेच्या चरणी, आई मळाई मातेच्या चरणी, पुनश्च एकदा सर्व संत श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.